दैनिक प्रभातला जी 92 वर्ष पूर्ण झाली आणि शतकाकडे वाटचाल चाललेली आहे त्याला मी शुभेच्छा देतो. नुकतंच आमचं एक भारतभरातील 15 रोड सेफ्टी पायनियरला आम्ही शॉर्टलिस्ट करून एक नॅशनल कॉन्फरन्स घेतली आणि त्याचंही कव्हरेज प्रभातनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला नेहमी त्यांची मदत लाभते. तर महाराष्ट्रातील तमाम सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने दैनिक प्रभातच्या या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज प्रभातचा 92 वर्धापन दिन आहे. या प्रभातच्या वर्धापन दिनाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी निर्भीड पत्रकारिता आपण कायला म्हणतो ते आपण या प्रभातच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत असतो. हडपसरी या ठिकाणी आम्ही काम करत असताना प्रभातच्या माध्यमातून जी निर्भीड पत्रकारिता पाहिली जाते ती त्या ठिकाणी आम्हाला आवर्जून पाहायला मिळते आणि अशाच प्रकारची निर्भीड पत्रकारिता आपण जी म्हणतो ती त्या ठिकाणी आम्हाला कायम स्वरूपात पाहायला मिळावी आणि असेच वरच्यावर कार्यक्रम चांगले व्हावत अशीच प्रभातला या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद मॅडम. नमस्कार, मी राहुल भोसले पुणे धायरी येथून या प्रभातच्या या 92व्या वर्धापन दिनानिमित्त आलेलो आहे. मला खूप आनंद होतो आहे कारण प्रभात हा माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे. प्रभात हा 25 पैशाला होता तेव्हापासूनचा मी वाचक आहे आणि प्रभातमध्ये अनेक सदर अनेक कॉलम जे आहेत ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये रोजच्या जगण्यात चांगले चांगले विचार धन देतात आणि प्रभातची अशीच प्रगती पुढच्या कालखंडात राहो हीच मी प्रभातकरांना शुभेच्छा देतो. गेली 40 वर्ष मी प्रभातचा वाचक आहे आणि प्रभात वाचल्याशिवाय माझी सकाळ जात नाही. कारण की मी शिक्षक असल्यामुळं बऱ्याचदा म्हणजे वार्षिक परीक्षा ज्यावेळी 10वीची येते त्यावेळी 10वीच्या मुलांना मार्गदर्शनासाठी विविध विषय त्यामध्ये सांगितले जातात. मनोरंजन असो, प्रभात असो, थोरा मोठ्यांचे विचार लेखाद्वारे या प्रभातमध्ये दिले जातात आणि तळागाळातल्या लोकांच्यासाठी प्रभात आणि माझ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून 92व्या वर्षा वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष मी बाजीराव गायकवाड म्हणून शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. प्रभात हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे, तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि अविरतपणे गेली 92 वर्ष सेवा देत आहे आणि आम्हाला अत्यंत आवडेल की आपला शतकाचा कार्यक्रम हा आता येतच आहे. मी या निमित्तानं नवीन वर्षाच्या आणि प्रभातलाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभात हे निर्भीड असलेलं एक वर्तमानपत्र आणि त्याचा हा चाललेला आजचा वर्धापन दिन हा अलौकिकपणाने आहे आणि याचप्रमाणे त्याची भरभराट हो उत्कर्ष हो आणि अशाच प्रकाराने निर्भीडपणाने केलेलं काम कधीही लपत नसतं आणि मला सकाळची सकाळी जी चहाची तलप असते ती प्रभातबरोबर मी रोज घेत असतो आणि प्रभात नाही आला तर मला करमत नाही इतकं प्रभातचं आणि माझं घनिष्ठ संबंध झालेले आहेत आणि वर्धापन दिनाबद्दल माझ्या सगळ्या शुभेच्छा आपणास. धन्यवाद.